नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। हादसा घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य रॅली काढून निषेध सभा घेण्यात आली। बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ताजने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अध्यक्ष सुरेश विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण मुंबई अध्यक्ष महेंद्र शिंदे यांनी या निषेध सभेचे आयोजन केले होते। यावेळी काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन आणि सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत मनीषा वाल्मिकीला न्याय मिळवून देण्याकरता या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। मनीषा के हत्यारों को फांसी दो, फांसी दो। बहुजन समाज पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहन कुमारी मायावती यांच्या दिशानिर्देशानुसार गत महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये उत्तर प्रदेशामधील हाथरस जिल्ह्यामध्ये मनीषा वाल्मिकी नामक आमच्या अनुसूचित जातीच्या बहिणीवर चार नराधमांनी अमानुषपणे बलात्कार केला, अमानवीय हत्या त्यांची घडून आणली। त्या निषेधार्थ तद्वतच लागोपाठ बलरामपूर नावाचा जिल्हा आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनुसूचित जातीच्या एका आमच्या बहिणीसोबत अन्याय अत्याचार करण्यात आला आणि तिलासुद्धा त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलं। संपूर्ण देशामध्ये, उत्तर प्रदेशमध्येच नाही तर संपूर्ण देशात अनुसूचित जातीच्या अनुसूचित जनजातीच्या आया बहिणींवर आमच्या समाजावरती जो अन्याय आणि अत्याचार होत आहे त्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या निषेधार्थ आज बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही हे आंदोलन, निदर्शनाचं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं। आमचं राष्ट्रपती महोदयांना या ठिकाणी म्हणणं आहे, आमची मागणी आहे, आपण स्वतःही अनुसूचित जातीशी संबंधित आहात, आपण देशाचे राष्ट्रपती आहात, आपण राष्ट्रपती असताना संपूर्ण देशामध्ये अनुसूचित जातीच्या जनजातीच्या लोकांचं जे उत्पीडन आणि दमन होत आहे, शोषण होत आहे, त्या शोषणाच्या अनुषंगानं आपण व्यक्तिशः त्यावर लक्ष घालून उत्तर प्रदेशचं योगी सरकार बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी बहुजन समाज पार्टी या ठिकाणी करत आहे। केंद्र सरकारला एक मागणं आहे, आमच्या अनुसूचित जातीच्या आणि जनजातीच्या आया बहिणींना शस्त्र बाळगण्याची परवानगी तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिली पाहिजे। जर आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याची डोळे फोडायची ताकद आमच्या भीमांच्या लेकीमध्ये, बाबासाहेबाच्या लेकीमध्ये आहे। भविष्यामध्ये हे सगळं थांबलं नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात करू। इस देश में नरेंद्र मोदी की सरकार बनी है तब से इस देश में अन्याय अत्याचार में बड़ी बढ़ोतरी हुई है और आने वाले समय में ये जो बहुजन समाज पार्टी है, ये हमारी जो पार्टी अन्याय अत्याचार के खिलाफ लड़ा देने के लिए हम लोग इस मैदान में उतरे हैं। योगी सरकार रहे, मोदी सरकार रहे या ठाकरे सरकार रहे, हम यहाँ से ऐलान करते हैं कि अगर दलितों पर जहाँ भी अन्याय होगा, अत्याचार होगा, तो बहुजन समाज पार्टी उसका डट के मुकाबला करेगी। और हम लोग आज ये डंडे के साथ में झंडा लेके आए हैं, कल हम लोग डंडा उठाने के लिए भी कमजोर नहीं है। हमारे बाबा साहब ने हमारी जो कौम है उनको भीमा कोरेगांव में हमने जैसे इस देश में क्रांति लाई थी वैसी क्रांति लाने की हम लोग अभी सोच रहे हैं और आने वाले समय में अगर हमें कोई छेड़ेगा तो उनको मुंहतोड़ जवाब देने का काम बहुजन समाज पार्टी करेगी। कैमरामन किशोर राजारामसह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता।